जगभरामध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर पाहायला मिळतोय. आशिया युरोप पासून अमेरिकेपर्यंत निसर्गाचा कहर पाहायला मिळतोय. पाहुयात तुफान पाऊस आणि पुराच्या थैमानावरती हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा नवा अंक चंद्रपुरात. महाराष्ट्राच्या सीमा भागातील गावांवर तेलंगणाचा ही डोळा. सीमा भागात महाराष्ट्राच्या गावांना केसीआर सरकारच्या योजनांचा लाभ. केसीआर सरकारनं महाराष्ट्राच्या हद्दीतील 617 जमिनींचे पट्टे गावकऱ्यांना वाटले. तेलंगणाच्या केसीआर सरकारच्या अरेरावीनंतरही शिंदे सरकार ढिम्मच. सीमा भागातल्या ग्रामस्थांकडून केसीआर यांचं कौतुक, शिंदे सरकारवर टीका. बेळगाव सीमा प्रश्नाप्रमाणेच आता महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या 12.5 गावांचा प्रश्न येत्या काळात गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही 12.5 गावं महाराष्ट्रात असतानाही तेलंगणातील केसीआर सरकार या गावात हस्तक्षेप करताना दिसतंय. महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या या 12.5 गावातील कुटुंबियांच्या पिढ्यान पिढ्या कसलेल्या वन जमिनी आहेत. या जमिनी आपल्या नावे व्हाव्यात ही या भागातील ग्रामस्थांची जुनी मागणी होती. महाराष्ट्र सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र आता तेलंगणा सरकारनं या वन जमिनींचे 617 पट्टे शेतकऱ्यांना वितरित केलेत. तेलंगणा सरकारनं 617 वन जमिनींचे पट्टे शेतकऱ्यांना वितरित केले. पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, महाराजगुडा, परमडोली तांडा, शंकर लोधी, भोलापूर या सीमा भागातील गावांमध्ये राहणाऱ्यांना वाटप. अनुसूचित जमातींच्या 617 शेतकऱ्यांना वन हक्क समितीच्या माध्यमातून वैयक्तिक वन हक्काचे पट्टे देण्यात आले. तेलंगणा सरकारकडून या 12.5 गावांना पाणी पुरवठा, गावच्या विकासाच्या योजना तसंच वैयक्तिक विकासाच्या योजनाही. महाराष्ट्र सरकारकडून एका बाजूने होणारं दुर्लक्ष आणि दुसरीकडे तेलंगणाच्या केसीआर सरकारकडून मिळणारं रेड कार्पेट अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक तेलंगणा सरकारचं कौतुक करतायत तर शिंदे सरकारवर टीका केली जाते. तेलंगणाकडून एकरी 10,000 रुपये 2 टप्प्यामध्ये, पुन्हा पेन्शन अपंगाला 4,000, म्हातारा माणसाला 60 वर्षाच्या पलीकडे नाही ना म्हणलं तरी बी आता सध्या 2 आहेत, आणखी 3 देणार आहेत या महिन्यामध्ये. आणि जे आदोड 60 अलीकडे जे माणूस मरून जाते त्याला 5 लाख रुपये, आणि मुलीच्या लग्नाला आहे की 1,16,000 रुपये प्रत्येक मुलीला. पुन्हा महाराष्ट्र कुल म्हणजे आणखी काहीच नाही. पहिले एवढा दिवस पट्टा नाही, शेत नाही होते आम्हाला. आम शेत घेतले, अख्खी शेती घेतले, पट्टा भेटले. आता पट्ट्यामध्ये पैसे भेटले आम्हाला, तांदूळ भेटत आहे आम्हाला तिकडे. काय कोपिनेची मंदी 5,000 रुपये महिन्याची 1,000 रुपये टाकत आहे गोरगरिबीला. कोणाची डोळा गेले, कोणाची पाय तुटले, कोणाची काय अपक आहे त्याला सगळं 3,000-4,000 रुपये केशियर देत आहे. पोरीचं लग्न झाले गोरगरिबीला, गरीब रे मोठं रे काय रे 1,25,000 काय की केशियर देत आहे. तेलंगणा सरकारच्या योजनांचा लाभ मिळत असल्याने या गावांची आर्थिक स्थितीही सुधारली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील 12.5 गावातील नागरिक हे महाराष्ट्र तेलंगणा या दोन्ही राज्यांचे रहिवासी. गावातील प्रत्येक नागरिकांकडे दोन्ही राज्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यांसाठी मतदान. परमडोली, तांडा, कोटा, मुकादमगुडा, महाराजगुडा, इंदिरानगर, अंतापूर, शंकर लोधी, पद्मावती, पळसगुड, भोला पठार, येसापूर, लेंडीगुडा, लेंडी जाळा ही गावे सीमावादात. या गावांतील कोटा या गावातील वस्ती हटली तर महाराजगुडा हे अर्ध गाव महाराष्ट्रात तर अर्ध तेलंगणामध्ये आहे.
महाराष्ट्र तेलंगणा सीमावादाच्या प्रश्नावर 17 जुलै 1997 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही गावं महाराष्ट्रात असल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला। 21 ऑगस्ट 1997 रोजी आंध्र प्रदेश सरकार ने दाखल केलेली रिट याचिका मागे घेतली। आंध्र प्रदेश चे विभाजन झाले आणि तेलंगणा राज्याची निर्मिती झाली। न्यायालयाच्या निकालानंतरही तेलंगणा सरकारकडून या गावांवर दावा। या गावांमध्ये तेलंगणा सरकार योजना राबवत असल्याने ग्रामस्थांचाही कल तेलंगणाच्या बाजूनच। ही गावं पुन्हा तेलंगणात जाण्याची शक्यता असताना सरकारकडून मात्र हे नागरिक महाराष्ट्राचेच आहेत असं सांगण्यात येते। तेलंगणाचे फायदे घेत असले तरी हे नागरिक महाराष्ट्राचेच असल्याचे म्हणून घेत असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतायत। असं आहे की त्या 14 गावांचा जेव्हापासूनचा प्रश्न आहे, एक गोष्ट लक्षात आली की ते जे गावकरी आहे ते महाराष्ट्रात आहे आणि तेलंगणाकडून फायदे घेतात। आता त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही तर महाराष्ट्राचेच आहोत, तर मग प्रश्नच कुठं उपस्थित होत आहे? तेलंगणाच्या लोकांना जर महाराष्ट्राच्या लोकांना काही द्यावंसं वाटत असेल तर त्या लोकांनी त्या ठिकाणी ते म्हणतात की आमच्यावर बंधनं टाकू नका, बाकी आपल्याच महाराष्ट्राचा भाग आहे। चंद्रपूरच्या या सीमा भागावर निसर्गानं मुक्त उधळण केलेली आहे। या परिसरात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात असल्याचं सांगण्यात येतंय। या गावातील नागरिकांना आपल्या बाजूने वळवण्यात तेलंगणा सरकार यशस्वी झालंय तर या परिसरातील वनसंपत्ती आणि खनिजांवर तेलंगणा सरकार दावा करण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्र सरकार याबाबत गंभीर नाहीये का? जाणून घेऊया विश्लेषकांचं मत। अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे वाटपासंदर्भात प्रश्न प्रलंबित होता आणि हा विषय तेथील शेतकऱ्यांच्या आस्थेचा विषय झाला, कारण शेतकऱ्यांना पीक कर्ज किंवा इतर कोणत्याही योजनांचा जो लाभ घ्यायचा असतो तो लाभ मिळत नव्हता। त्यामुळे येथील लोकांनी तेलंगणा सरकारकडे मागणी केल्यानंतर तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या वनजमीवरील पट्टे जे आहे त्या शेतकऱ्यांना वाटप केले। आता हा विषय जरी वादग्रस्त असला तरी 14 गावातील लोकांकरिता तेलंगणा सरकारने उचललेलं हे पाऊल स्तुत्य आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नातून राज्य सरकारनं काही धडा घेतलाय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बेळगाव सीमा भागाचा वाद सुप्रीम कोर्टात असल्यानं त्यावर कधी तोडगा निघेल हे सध्या तरी सांगणं अवघडच आहे। मात्र जो सीमा भाग महाराष्ट्राकडे आहे त्याच्याकडे लक्ष देण्यात राज्य सरकार कमी पडतंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। वेळीच तेलंगणा सरकारची ही अरेरावी थांबवली नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील या 12.5 गावांनाही महाराष्ट्राला मुकावं लागेल अशी भीती वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8, महाराष्ट्र।